अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करताना आरोपीची हातकडी लावून शहरातून मिरवणूक काढल्याबद्दल न्यायालयानं बार्शी पोलिसांना 7 दिवसात स्पष्टीकरण मागितलं आहे. FRI नुसार आरोपींनी हॉटेलच्या मॅनेजर महेश अंधारे यांना दारूच्या बाटलीनं मारहाण केली आणि इतर आरोपींनी त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर आरोपी स्वतः होऊन पोलीस ठाण्यात हजर झाले होते, पण पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करताना हातकडी लावून त्यांची शहरातून मिरवणूक काढली. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात असं सादर केलं की वाहनातील दोषामुळं आरोपींना रस्त्यावरून न्यायालयात आणलं गेलं, त्यामुळं हातकडी वापरण्यात आली. पण न्यायालयानं या स्पष्टीकरणावर असमाधान व्यक्त करत तपास अधिकाऱ्यांकडून 7 दिवसांच्या आत स्पष्टीकरण मागवलं आहे. भारतीय दंड प्रक्रिया संहिता आणि मानवाधिकार कायद्यानुसार आरोपींना हातकडी लावणं अत्यंत गंभीर बाब आहे. हातकडी वापरणं हे अपवादात्मक परिस्थितीतच मान्य आहे. जेव्हा आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल किंवा ते खूपच धोकादायक असतील. उच्च न्यायालयानं अनेक वेळा अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले. आरोपींना हातकडी लावणं आणि रस्त्यावरून त्यांची मिरवणूक काढणं आवश्यक का होतं याचं स्पष्टीकरण न्यायालयानं मागितलं आहे. या आदेशाची प्रत CJM सोलापूर यांना पाठवण्यात यावी असंही म्हटलं आहे. आरोपीच्या वकिलांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते आरोपींना कायद्याच्या विरुद्ध वागणूक देण्यात आली आहे. त्यांनी न्यायालयात ही सर्व माहिती दिली असून न्यायालयानं या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 नुसार प्रत्येक व्यक्तीला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क आहे. तसंच आरोपींना मानवी हक्कांचं संरक्षण मिळावं यासाठी विविध कायदे आणि नियमावली आहे. कोणत्याही व्यक्तीला अनुचित वागणूक देणं हा कायद्याचा भंग आहे आणि त्यावर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे. या प्रकरणानं बार्शी शहरातील पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात आरोपींना न्याय मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.